hello student uh, this is yensarati marathi english physics lecture lecture number second on the electric charges and fields now in first lecture already we are discussing what is the charge charge is an intrinsic property we know that there are two types of charges positive and negative charges also we are studying uh, what is the uh, we are studying what is the charge of electron Charge of electron is or charge of proton is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. And we are discussing what are the properties of charge. What are the property? There are a number of properties are there. We are discussing. Next, we are discussing uh, conservation of charge. When charge uh, uh, there is a we are discussing <coughs> conservation of charge. Here we are discussing next point is our methods of charging, how the charge we form. मेथड्स ऑफ मेथड्स ऑफ चार्जिंग मेथड्स ऑफ चार्जिंग बॉडीज मेथड्स ऑफ चार्जिंग बॉडीज आता आपल्याला यायचं माहिती आहे आपण लहानपणी शिकलोय बेंजेमिन फ्रँकलिनचं काय केलं आपण किंवा आपण साधा एक्सपेरिमेंट करत असतोय काय केला हा पेन आहे डोक्याला कोरडा म्हणजे आपण केसावरती हे केला, केला र घासला आणि जर लहान तुकडे केले कागदाचे त्याच्याजवळ नेला काय होणार तो कागदाचे तुकडे त्याला अट्रॅक्ट होतात हे आपल्याला माहिती आहे एक्सपेरिमेंट त्याच्यानंतर फुगा घेतला फुगा आणि फुगा आपल्या डोक्याला घासला आणि तो तु, लहान तुक कागदाचे तुकडे असतील त्याच्याजवळ नेला तेव्हा काय होतात तुकडे अट्रॅक्ट होतात असं का, ते का होतंय तर त्याच्यावर uh, काय असतात चार्जेस आलेले असतात त्यात क कागदाच्या त्या पट्टीवर असेल किंवा त्या किंवा त्या फुग्यावरती असेल त्यावर काय असतात चार्जेस आलेले असतात तर काय तोच पॉईंट आपल्याला बघायचा फर्स्ट पॉई मेथड ऑफ चार्जिंगमध्ये आपल्याला फर्स्ट आहे पॉईंट चार्जिंग बॉडीज चार्जिंग बॉडीज चार्जिंग बॉडीज बाय रबिंग बाय रबिंग किंवा फ्रिक्शन किंवा काय फ्रिक्शन चार्जिंग बॉडीज बाय रबिंग किंवा काय म्हणतो आपण आर फ्रिक्शन वेन टू बॉडीज काय याच्यामध्ये काय आहे बघा वेन टू बॉडीज दोन दोन बॉडीज वेन टू बॉडीज वेन टू बॉडीज आर रबड आर रबड टुगेदर वेन टू बॉडीज आर रबड टुगेदर द फ्रिक्शन द फ्रिक्शन between the friction between the bodies the bodies the friction between the bodies causes transfer of transfer of electrons transfer of electrons from one body transfer of electrons from one body to another body टू अनादर बॉडी टू अनादर बॉडी काय आहे ते याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले घेऊ आपण एक ग्लास रॉड एक्झाम्पल रबिंग ग्लास रॉड रबिंग ग्लास रॉड ऑन सिल्क रबिंग ग्लास रॉड ऑन सिल्क काय केलं आपण ग्लास रॉड घेतला आणि एक सिल्क आहे त्याच्यावर आपण काय केलं हे असं रब केलं काय होणार आहे ह्या ग्लास रॉडवरती कुठले पॉझि चार्ज येणार आहेत ग्लास रॉडवरती पॉझिटिव्ह चार्ज ग्लास रॉडवरती पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यानंतर आता आता आपण काय म्हणू प्लास्टिक रॉड असेल प्लास्टिक रॉड असेल त्याच्यावरती कुठले चार्ज निगेटिव्ह असे किंवा अजून अजून असे एक्झाम्पल भरपूर आहेत किंवा आपण आता इथं इथं आज सिल्कमध्ये काय होतात कमी पॉझिटिव्ह चार्ज असतात सिल्क एक, एक एक्झाम्पल असं आहे की कमी पॉझिटिव्ह चार्ज असतात पॉझिटिव्ह चार्ज सिल्कमध्ये असतात कारण काय असतात ते नथिंग बट आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो तिथं काय असतात एकच पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि जास्तीत जास्त निगेटिव्ह चार्जेस असतात समजतात का बघा पॉईंट हा रबिंग रबिंग ऑन प्लास्टिक रॉड बाय फर नेक्स्ट काय असेल एक्झाम्पल रबिंग प्लास्टिक रॉड प्लास्टिक रॉड ऑन फर फरवरती आपण जर प्लास्टिक रॉड रफ केलाय तर प्लास्टिक राॉडवरती कुठले चार्जनर आहेत आपले पॉझिटिव्ह प्लास्टिक राॉडवरती कुठले चार्जनर आहेत पॉझिटिव्ह सॉरी प्लास्टिक राडवरचे कुठले जन्मर आहेत आपले निगेटिव्ह आणि फरवरती कुठले चार्जेंड आहेत पॉझिटिव्ह ते तुम्हाला अजून चार्ज ते त्याच्या त्याच्यामध्ये चार्जचा मी एक पॉईंट टाकून देतो नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये कुठल्या कुठल्या कुठल्यावर चार्ज किती असतात ते कशा चार्ज पॉझिटिव्ह असतात आणि कशामध्ये चार्ज निगेटिव्ह असतात हा पॉईंट समजला का बघा चार्जिंग बॉडीज बाय रबिंग वेन टू बॉडीज आर रब्ड टुगेदर द फ्रिक्शन बिटवीन द बॉडीज केजेस ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतात तिथं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात फ्रॉम वन बॉडी टू द अनादर बॉडी मग एक्झाम्पल काय केलं आपण किंवा पट्टीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा पट्टी आपण डोक्याला घासली आणि कागदाजवळ जवळ काय होतात पट्टी पट्टीवर आपले काय असतात आता इथं काय होते बा पट्टी आपण डोक्याला घासली आणि कागदाजवळ जवळ नेलं कागद काय अट्रॅक्ट होतात पट्टीवर काय येतात निगेटिव्ह चार्जेस येतात पट्टीवर काय येतात आपले निगेटिव्ह चार्जेस येतात आणि तुमचा कागद असेल तो कागदावर काय असतात तिथं पॉझिटिव्ह चार्ज येतात एका बस साईडला आणि ते निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्जला काय होतात अट्रॅक्ट होतात आता हा कागद असेल ह्या कागदावरचे कागदा पॉझिटिव्ह असतात ते पॉझिटिव्ह एका साईडला येतात वरती इथं आणि ते सायमल्टाइज ठेवतं इथं आणि तुमच्या ह्या पट्टीवरती काय असेल निगेटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह पॉझिटिव्हला काय होतात ॲट्रॅक्ट होते हे निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हला काय होतं ॲट्रॅक्ट होते का हे तुम्हाला माहीत पाहिजे कशामुळे होतं इथे नाव वी आर डिस्कसिंग देअर इज अ अनादर मेथ मेथड ही मेथड समजली की बघा चार्जिंग बॉडीज बाय रबिंग किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला फ्रिक्शन नेक्स्ट अनादर मेथड इज देअर चार्जिंग बाय टचिंग आता ही आपण जे वरचं एक्झाम्पल भेटलं चार्जिंग बॉडीज बाय रबिंग हे कुठं अजून भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तुम्ही एस टीत वगैरे बसताय तिथं तिथंसुद्धा चार्ज फॉर्म होतात तिथं कारण का आपला म्हणजे आपण र म्हणजे काय घा त्या सीटला आपण सारखं घासलं जातं तिथं शर्ट आपला आणि त्याच्यावर सुद्धा चार्जेस निर्माण होतात चार्जिंग बाय टचिंग किंवा टच चार्जिंग बाय टच मेजेस का टच के चार्ज चार्ज कैसे फॉर्म होता है कसा है बेन टू बॉडीज वेन टू बॉडीज इज मेड इज मेड टू टच व्न टू बॉडीज इज मेड टू टच सम ऑफ द चार्जेस सम ऑफ द चार्ज सम ऑफ द चार्ज from charge body from charged body some of the some of the uh, some of the charge from charge body is transferred is transferred some of the charge from the charge body is transferred from

की माझी हे एक रॉड आहे हे चार्ज हे चार्ज रॉड आहे माझा काय केला हा चार्ज रॉड आहे आणि काय केला अजून एक रॉड घेतला मी आणि हा याला टच केला हा रॉड काय केला मी हा रॉड काय केला मी याला टच केला तर इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला तर इथं कुठले येतात तिथं निगेटिव्ह चार्ज जातात इथं काय होतात निगेटिव्ह चार्ज किंवा चार्ज ट्रान्सफर होऊ शकतोय इथं काय होतात चार्ज तुमचे काय होतात जर ह्याला टच केला तर काय होणार चार्ज इथं ट्रान्सफर होतात किंवा पॉझिटिव्ह चार्ज ट्रान्सफर होऊ शकतात असं पण होऊ शकते हो का असेल तुमचा पॉझिटिव्ह चार्ज ट्रान्सफर होऊ शकतात हे तर पॉझिटिव्ह हातला पॉझिटिव्ह कुठे होणार तर ह्या साईडला ट्रान्सफर होणार नंबर ऑफ एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघतोय काय केलं आपण हात घासलो इथं हात ह्या हातावरती माझे चार्जेस आहेत ह्या हातावर ट्रान्सफर केलं फ्रिक्शन केलं टच केलं जर हिता नंबर माझेच दहा चार्जेस असतील ह्या हातावरती फ्रिक्शन करून दहा चार्जेस आले असतील हा हाताला टच केला काय होणार ह्या दहा दहा चार्जेसमधले पाच चार्जेस ट्रान्सफर होऊ शकतात माझे समजत आहे चार्जिंग बाय टचिंग वेन टू बॉडीज आर मेड टू टच सम ऑफ द चार्ज फ्रॉम द चार्ज बॉडी इज ट्रान्सफर फ्रॉम दॅट बॉडी टू द अनादर बॉडी त्या बॉडीपासून दुसऱ्या बॉडीकडे काय होतात चार्ज ट्रान्सफर होतात समजतात का बघा दोन पॉईंट झाले आपले फर्स्ट होतात त्याच्यामध्ये चार्जिंग बॉडीज बाय रबिंग अँड सेकंड होता चार्जिंग बाय टच नाव नेक्स्ट अवर पॉईंट इज देअर नेक्स्ट अवर पॉईंट इज देअर याच्यामध्येच आहे आता आपण काय केलो दोन पॉइंट बघितलं थर्ड पॉईंट चार्जिंग बाय इंडक्शन चार्जिंग बाय इंडक्शन आता हा फक्त हा पॉईंट सांगतो आणि मग तुम्हाला लिहून देतो काय आहे बघा याच्यामध्ये कन्सिडर टू बॉडीज कन्सिडर टू बॉडीज ही एक बॉडी आपली आणि ही एक बॉडी कन्सिडर टू बॉडीज सुरुवातीला काय केला कॉन्टॅक्टमध्ये होत्या बॉडी या मग नंतर काय केलं आपण दिस इज अ फर्स्ट स्टेप दिस इज अ फर्स्ट स्टेप सुरुवातीला बॉडी काय होत्या या चिकटून होत्या चिकटू त्या बॉडी दिस इज फर्स्ट बॉडी दिस इज सेकंड बॉडी नंतर काय केलं आपण ह्या फर्स्ट सेकंड बॉडीजवळ काय आणलो आपण एक चार्ज बॉडी आणलो एक काय आणलो आपण एक चार्ज बॉडी आणलो एक काय केलं आपण चार्ज बॉडी आणलो ह्याला एक चार्ज बॉडी आणलो आपण काय केलं आपण एक चार्ज बॉडी आणलो ह्या फर्स्ट आणि सेकंड बॉडीजवळ कुठला आणलो आपण एक चार्ज बॉडी आणलो काय होईल इथं ज्यावेळी ही पॉझिटिव्ह चार्ज बॉडी ह्या इथं येईल त्यावेळी काय होईल बघा त्यामुळे ह्या बॉडीवरचे काय होतील निगेटिव्ह सगळे इकडे येतील कारण निगेटिव्ह कारण का हे सगळे पॉझिटिव्ह आहेत हे सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्याजवळ कुठले येणार आहे सगळे हे निगेटिव्ह येतील ह्या साईडला ह्या साईडला काय येतील सगळे निगेटिव्ह आणि दुसऱ्या बॉर्डर काय येतील इथं सगळे पॉझिटिव्ह फॉर्म होतील दुसऱ्या साईडला काय होतील इथं सगळे पॉझिटिव्ह फॉर्म होतील समजतात का बाबा हे सगळे माझ्या जी माझी पॉझिटिव्ह चार्जबॉड आहे त्याच्यामुळे ह्या बॉर्डर काय येणार माझे सगळे निगेटिव्ह इथं आणि ह्या साईडला काय डिस्ट्रिब्युशन होणार सगळे पॉझिटिव्ह समजतात का हा पॉईंट सर्वांना नाव आता काय केलं आपण ही बॉडी काढली आपण आणि त्या त्याचवेळी काय केलं ह्या दोन बॉडी सेपरेट केल्या त्याचवेळी ह्या दोन बॉडी काय केल्या मी सेपरेट केल्या काय होईल मला इथं इथं माझं काय फॉर्म होईल सगळं निगेटिव्ह 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 ह्या बॉडीवरती आणि ह्या बॉडीवरती काय फॉर्म होईल पॉझिटिव्ह ह्या बॉडीवरती काय होईल सगळे पॉझिटिव्ह फॉर्म होतील ह्या बॉडीवरती काय होईल माझं निगेटिव्ह फॉर्म म्हणजेच काय माझी अनचार्ज बॉडी होती माझी बॉडी काय होती अनचार्ज बॉडी होती आणि त्याच्यापासून मी काय केलं एक चार्ज बॉडी त्याच्याजवळ नेलो आणि त्याच्यावरपासून काय केलं मी चार्जिंग दोन <क्ताथिक> दोन चार्ज बॉडी फॉर्म केलं एक असेल माझी निगेटिव्ह चार्ज बॉडी आणि दुसरी कुठली असेल माझी पॉझिटिव्ह चार्ज बॉडी एक असेल माझी निगेटिव्ह चार्ज बॉडी दुसरी कुठली असेल माझी पॉझिटिव्ह चार्ज बॉडी कसं केलं मी सुरुवातीला दोन बॉड्या काय घेतल्या चिकटू एकमेकाला चिकटल्या दोन बॉड्या त्याच्याजवळ काय आणले एक चार्ज बॉडी आणली त्याच्या त्याच्यामुळे काय झालं ही माझी पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये सगळे तर ह्या ह्या दोन बॉडीमध्ये काय होतील ह्या बॉडीमध्ये काय असतील सगळे निगेटिव्ह चार्ज इथं ह्या बॉडीमध्ये काय होतील इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज म्हणजे ह्या बॉडीवर काय होतील सगळे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यामुळे काय होईल माझं इथं नंतर काय केलं मी ते चार्ज बॉडी बाजूला नेली आणि त्यावेळेस ह्या दोन बॉडी सेपरेट केल्या त्यावेळी मला काय मिळेल एका बॉडीवर सगळे निगेटिव्ह चार्ज एका बॉडीवर सगळे पॉझिटिव्ह चार्ज समजतात का बघा चार्जिंग बाय इंडक्शन सोपा पॉईंट आहे पॉईंट इझे एकदम फस्ट फर्स्ट काय केलं आपण याच्यामध्ये डिटेल थोडं लिहून देतो फर्स्ट वी टेक फर्स्ट वी टेक टू बॉडीज टू बॉडीज बॉडी ए बॉडी ए अँड बी आर टचड टचड बॉडी ए एंड बी आर टच टुगेदर नेक्स्ट बॉडी ए एंड बी आर टच टुगेदर नाव ब्रिंग नाव टेक टेक पॉजिटिव चार्जड बॉडी पॉजिटिव चार्जड बॉडी टेक पॉजिटिव चार्ज बॉडी ऑन दी ऑन दी लेफ्ट ऑफ ए टेक इतना हा एला हा बी अपन कंसिडर करू सकते हैं ए पासन चे ले आप लेफ्टला पॉजिटिव चार्ज बॉडी टेक पॉजिटिव चार्ज बॉडी ऑन दी लेफ्ट साइड ऑफ ए सो दैट द पॉजिटिव चार्ज रॉड द पॉजिटिवली चार्ज रॉड द पॉजिटिव चार्ज रॉड एट्रैक्ट्स एट्रैक्ट्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम देयर बॉडी ए the positive charge rod attracts electron from their body of A so uh, so that at the same time at the same time positive charge positive charge form positive charge form on body B बॉडी ए अँड बी आर टचड टुगेदर टेक पॉझिटिव्ह चार्ज बॉडी ऑन द लेफ्ट साईड ऑफ ए द पॉझिटिव्ह चार्ज रॉड अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह चार्ज बॉडी काय करते किंवा ती पॉझिटिव्ह चार्ज आपण घेतली ही बॉडी ती काय करते यातले ए बॉडीमधल्या काय करते इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करते द पॉझिटिव्ह चार्ज रॉड अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर बॉडी ऑफ ए ॲट द सेम टाइम पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम द बॉडी ऑफ बी ॲट द त्याच ते वेळी काय होतात ॲट द सेम टाईम पॉझिटिव्ह चार्जेस पॉझिटिव्ह चार्जेस फ्रॉम ऑन द बॉडी ऑफ बी पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ऑन द बॉडी ऑफ बी सो नाव सेपरेट सो नाव सेपरेट दी टू बॉडीज सो नाव सेपरेट दी टू बॉडीज सो वी गेट चार्ज बॉडीज सो नाव सेपरेट दी टू बॉडीज सो वी गेट सो वी गेट चार्ज बॉडीज काय केलं आपण चार्ज बॉडीज मिळाला समजलं का बघा काय केलं आपण सुरुवातीला चार्ज बॉडी चार्ज बाय इंडक्शन दोन बॉड्या घेतल्या टच केल्या त्या बॉडीजवळ काय आणलं आपण लेफ्ट साईडला एक पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणली पॉझिटिव्ह चार्ज बॉडी ह्याच्यामधल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल ह्या इलेक्ट्रॉन हे ह्या इलेक्ट्रॉनमुळे ह्या बॉडीवर कुठल्या होतील पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतील एकाच वेळी हे काय केलं आपण सेपरेट केलो आणि हे पण बॉडी काढली त्याच्यामुळे काय म्हणलं आपल्याला दोन चार्ज बॉडी मिळतील एक निगेटिव चार्ज बॉडी असेल आपली एक मगाशी घेतलेली आणि त्याच्यामधली एक पॉझिटिव्ह चार्ज बॉडी मगाशी आपण सुरुवातीला कुठली बॉडी घेतलेली होती न्यूट्रल बॉडी घेतली होती आणि आपला फॉर्म काय झालं दोन चार्ज बॉडीज फॉर्म झालं समजतात का हा पॉईंट पा चार्जिंग बाय इंडक्शन इझी पॉईंट आहे इझी पॉईंट हा नाव नेक्स्ट अवर नेक्स्ट पॉईंट इज अवर नेक्स्ट आपण चार्जिंग कसं करू शकतो आहे मोबाईल चार्जिंग कसं करतो आहे त्या टाईप आपण करतो आहे मोबाईल चार्ज कसं ट्रान्सफर होतात बघा तसं या टाईपमध्ये आपण काय काय केलं मेथड ऑफ चार्जिंग बॉडीज चार्जिंग बाय टच आणि चार्जिंग बाय इंडक्शन आणि त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आता मोबाईल चार्जिंग मोबाईलमध्ये पण चार्जेस ट्रान्सफर होतात ना ते कशानुसार होत असेल तिथं कुठला पॉईंट येत असेल सांगा कमेंट बॉक्समध्ये कशामुळे होत असेल मोबाईलमध्ये मोबाईल चार्जिंग होते आपला तो कशामुळे होत असेल चार्जिंग बाय टच हे तुम्हाला येईल तेवढं सोपं ते नेक्स्ट इज अवर चार्जिंग बाय गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप फार जुना हा पण इलेक्ट्रोस्कोप आहे आय थिंक सतराशेच्या काळातला आहे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप गोल्ड लीफ म्हणजेच काय सोन्याची पानं म्हणू शकते लीफ म्हणजे पानं त्या त्यानुसार आपण हे कसं कसं तयार केले बघा एक वरती एक ब्रास पेल्ट प्लेट असते जी जी काय असते चार चार्ज वगैरे हो याच्यामध्ये अॅक्मिमेट होतात चार्ज याच्यामध्ये अॅक्लिमेट होतात त्यानंतर काय करतोय आपण हे आणि एक इथं क्लोज्ड ट्यूब असते क्लोज्ड ट्यूब असते याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय असते एक क्लोज्ड ट्यूब असते आणि इथं काय लावतोय आपण इथे काय लावतोय आपण ह्या दोन प्लेट लावतोय काय लावतोय आपण ह्या दोन प्लेट किंवा आपण लिफ म्हणू शकतोय सुरुवातीला काय असतील ह्या अट अशा असतील सुरुवातीला कशा असतील ह्या अशा म्हणजे ही एक लिफ असेल ही एक लिफ असा एक सुरुवातीला चिकटून असते लिफ या आणि हे काय कर हे कनेक्ट केलेलं असते आणि हा दिस इज अ इन्सुलेटिंग काय म्हणू शकतो इन्सुलेटिंग प्लग इथं असेल आपला इन्सुलेटिंग प्लग असेल त्याच्यानंतर हा असेल आपला ब्रास रॉड त्याच्यानंतर असेल आपला इथं इथं मेटल फॉईल असेल आपल्या हे काय जास्त तुम्हाला गरज नाही त्याच्यानंतर हा हे आपलं अर्थिंग केलं असेल हे काय केलं असेल अर्थिंग केलं असेल त्याच्यानंतर हा असेल आपला दिस इज अ डिस्क दिस इज अ डिस्क ही काय आपली डिस्क असेल आणि ह्या आपल्या काय असेल गोल्ड लिफ सगळं आपल्याला हे माहीत पाहिजेत दिस इज कॉल्ड एस गोल्ड लिफ लिव्ह किंवा लिव्ज म्हणू शकतो आपण गोल्ड लिफ असतील ह्या दोन आपल्या आणि ह्या इथं आता इथं कसं होतं बघा प्रोसेस कशी होते मी प्रोसेस सांगतो एक आपण काय केलं इथं पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणली एक आपण काय आणली इथं पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणली एक आणली आपण इथं पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणली पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणली ह्या पॉझिटिव्ह चार्ज ज्यावेळी हे डिस्कजवळ आणताय तुम्ही त्यावेळी काय होतील इथं डिस्कजवळ कुठले होतील निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतात डिस्कजवळ कुठले फॉर्म होतील इथं निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतात ज्यावेळी इथं मी पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणतो आहे त्यावेळी ह्या डिस्कवर निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतात आणि निगेटिव्ह चार्ज इथं फॉर्म झाल्यामुळे इथं मला काय माहिती इथं इथं माझ्या काय होतात इथ ह्या दोन लिप काय होतात माझ्या सेपरेट होतात ह्या दोन लिप माझ्या काय होतात सेपरेट होतात ह्या दोन लिप्ज माझ्या काय होतात सेपरेट होतात ह्या दोन लिप्स का कारण ह्याच्यावर काय असेल माझा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ह्या hey, दोन लिव्ज कुठला दोन लिव्हजवर म्हणजे ह्या इथं एक लिवज आहे माझी आणि ही एक लिव्ज आहे ह्या दोन लिवजवर कुठला चार्ज येतात पॉझिटिव्ह 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 का पॉझिटिव्ह ह्या दोन लिव्हजर पॉझिटिव्ह आणि आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय होतं आहे रिपल्शन म्हणजे ह्या दोन लिव्ज का माझ्या अशा जर असतील सुरुवातीला आणि इथं माझा डिस्क डिस्कवर जर माझा निगेटिव्ह चार्ज झाला तर दोन लिव्ज काय होते माझ्या असे सेपरेट होतात ह्या दोन लिव्हजवर काय आहेत ह्याच्यावर पण पॉझिटिव्ह पण पॉझिटिव्ह आणि दोन लिव्ह माझ्या काय होतात सेपरेट होतात म्हणजेच काय होते बघा आता इथं मी काय आणलो एक रॉड आणलो ज्याच्यावर चार्ज काय आपला पॉझिटिव्ह आहे ह्या पॉझिटिव्ह ह्या डिस्कवर त्याच्यामुळे काय होणार निगेटिव्ह चार्ज येणार ह्या डिस्कवर निगेटिव्ह आल्यामुळे ह्या दोन प्लेटवर कुठला येणार आहे म्हणजे ह्या गोल्ड प्लेटवरती पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणणार आहे आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आल्यामुळे काय होणार ह्या सेपरेट होणार आहे त्या काय होणार आहेत दोन लिव्ज काय होणार आपल्या सेपरेट होणार आहेत समजतात का बघा हा पॉईंट हा पॉईंट समजतात का बघा याच्यामध्ये थोडं लिहून देतो मी यूज टू डिटेक्ट चार्ज ऑन बॉडी हा कशासाठी आपण करतोय चार्ज बॉडीवर आहे किंवा नाही आता इथं मी अनचार्ज बॉडी आणली तर इथं काय फरक पडेल काय दोन बॉ दोन माझ्या ज्या लिवज असतील ज्या दोन गोल्ड लिव्ज असतील लीफ लिव असतील त्या काय असणार चिपटून राहणार आणणार आहेत सेपरेट होणार नाहीत ह्या काय होणार नाहीत सेपरेट होणार आहेत म्हणजे चार्ज बॉडीवर एखाद्या बॉडीवर चार्ज आहे किंवा नाही ह्या गोल्ड लिफ इलेक्ट्रोस्कोपनं सांगू शकतोय गोल्ड लिफ इलेक्ट्रोस्कोपनं आपण सांगू शकतोय कशासाठी वापरतो बघा हा युज टू डिटेक युज टू डिटेक चार्ज ऑन बॉडी चार्ज ऑन बॉडी युज टू डिटेक चार्ज ऑन बॉडी एखाद्या बॉडीवर चार्ज आहे किंवा नाही ह्या आन्सर आपण सांगू शकतोय अजून काय बघा याच्यामध्ये याच्यामध्ये वर्किंग थोडं मी थोडं लिहून देतो वेन अ व्हेन अ चार्ज बॉडी इज वेन अ चार्ज बॉडी इज ब्राऊट ब्राऊट म्हणजे काय जवळ म्हणजे ब्राऊट नियर आणणे ब्राऊट नियर विथ अ डिस्क वेन अ चार्ज बॉडी इज ब्राउट नियर विथ अ डिस्क चार्ज ट्रॅव्हल्स थ्रू द रॉड चार्ज ट्रॅव्हल्स थ्रू द रॉड काय होतात काय केल आपण वेन अ चार्ज बॉडी इज ब्राउट नियर विथ अ डिस्क एखाद्या डिस्क त्या डिस्क त्या डिस्क जवळ आपण जर का चार्ज बॉडी नेली तर चार्ज ट्रॅव्हल्स थ्रू द रॉड त्या रॉडमधून काय होतात चार्ज ट्रॅव्हल होतात सिन्स सिन्स बोथ सिन्स बोथ द सिन्स बोथ द लिव्ह हॅव द सेम चार्ज हॅव दी काय होतात इथं गोल्डन लिफिलेट्रॉस्कोपमध्ये काय होतात यूज टू डिटेक्ट चार्ज चार्ज डिटेक्ट करण्यासाठी वापरतोय वेन अ चार्ज बॉडी इज ब्राउट चार्ज बॉडी जर आपण त्या डिस्कजवळ नेली तर चार्ज ट्रॅव्हल्स टू द रॉड ह्या इथं काय असेल तर हे पॉझिटिव्ह चार्ज ह्या डिस्कवरती काय असेल निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ट्रॅव्हल होतात आणि ह्या बॉ ह्या दोन्हीवरती कुठले इतर आपले पॉझिटिव्ह चार्ज येतील चार्ज बॉडी इज ब्रॉट नियर विथ द डिस्क चार्ज ट्रॅव्हल्स द रॉड सिन्स बोथ द ल्यूज हॅव द सेम चार्ज सो दॅट सो दॅट दे रिपेल सो दॅट दे रिपेल टू इच अदर So सो दॅट दे रिपेल टू इच अदर पॉईंट समजलाय का बघा सर्वांना चार्जिंग बाय इंडक्शन आणि नेक्स्ट असेल आपलं गोल्ड लिफ इलेक्ट्रोस्कोप नेक्स्ट असेल आपला गोल्ड लिफ इलेक्ट्रोस्कोप पॉईंट सर्वांना आहे काय आता याच्यानंतर व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आणि जास्त सगळं विचारणार टॉपिक म्हणजेच काय असेल आपला कुलम्स कुलम्स लॉ कुलम्स लॉ याच्यामध्ये काय बघा कुलम्स लॉमध्ये ऑलरेडी वी नो दॅट कशामध्ये मासचं आपल्याला माहीत आहे तो पण ते पण फॉर्म्युला काढला आहे कुलम्सनंच दोन प्लॅनेट असतील कुठलं पण घेऊया आपले अर्थ आहे अर्थचं मास यम वन आहे आणि इथं काय आहे इथं मी थांबलो आहे कुठं तर किंवा प्लॅनेट कुठला असेल आपला प्लोटो कुठला तर थायत आहे इथं काय आहे प्लोटो आणि यम वन यम टू मास आहे त्यांचं आणि सेपरेट किती झालं ते डिस्टन्स किती आहे यांच्यामध्ये आर तर यांच्यामध्ये फोर्स किती असतो आहे एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर ह्याचा पण हे पण कोण फॉर्म्युला काढला आहे कुलब्सनंच आता यानं काय केलं अजून याच्या पुढं अजून रिसर्च केला काय केलं यानं दोन चार्जेस घेतले एक चार्ज आहे क्यू वन एक चार्ज आहे क्यू टू चार्ज क्यू वन आहे चार्ज क्यू टू आता चार्ज काय असेल सर चार्ज कॅन हॅविंग दोन याच्यामध्ये चार्ज कशामध्ये एक पॉझिटिव्ह पण असेल एक काय असेल निगेटिव्हली चार्ज निगेटिव्ह पण असेल पॉझिटिव्ह असेल आपण कुठला पण घेऊया एक दोन काय असेल एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर कन्सिडर करा किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कन्सिडर करा हॅविंग सेपरेटेड बाय डिस्टन्स किती आहेत आर आहेत सेपरेटर बाय डिस्टन्स किती आहेत आर आहेत तर यांच्यामध्ये फोर्स किती असतो आहे एफ इज इक्वल टू किंवा कुलमचा डायरेक्ट स्टेटमेंट हे सांगतो फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस

दोन चार्जेस सेपरेट आहेत युनिव्हर्समध्ये कुठेही हॅविंग सेपरेटेड बाय डिस्टन्स आर एफ इज प्रोपोशनल टू क्यू वन क्यू टू एफ इज युनिव्हर्स प्रोफोशनल वन अपॉन आर स्क्वेअर सो फोर्स इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर के इज अ कॉन्स्टंट के काय असतो आपला कॉन्स्टंट तर ची व्हॅल्यू काय असते के इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय ॲप्सलॉंग नॉट सर हे फोर आपल्याला माहीत आहे सर पाय आपल्याला माहिती आहे खरे ॲप्सलॉग नॉट म्हणजेच काय सर ॲप्सलॉंग नॉट म्हणजेच काय ॲप्सलॉग नॉट वेगळा आहे का काय हां वेगळंच आहे ॲप्सलॉंग नॉट ॲप्सलॉग नॉट इज अ ॲफ नॉट इज अ परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम ॲफ्सलॉंग नॉट इज अ परमिटिव्हिटी ऑफ वैक्यूम सर परमिटिविटी ऑफ वैक्यूम कसं एक्सप्लेन कराल तुम्ही किंवा ॲप आता इथं काय होतं बघा पर एप्सलॉग नॉट म्हणजे फॉर्म्युला आपण कसं लिहू शकतो हा फोर्सचा एफ इज इक्वल टू वन अपॉन फोर पांग नॉट क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर म्हणजे माझा फोर्स कधी वाढेल हो ज्यामुळे म्हणजे ॲप्स नॉट माझी व्हॅल्यू काय असेल कमी असेल ॲप्स नॉट परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम परमिटिव्हिटी म्हणजेच काय परमिशन दिलं पाहिजे ना परमिशन परमिटिव्हिटी म्हणजे काय परमिशन म्हणजेच काय केलं आहे बघा आता एक्झाम्पल याच्यामध्ये कसं सांगता येईल बघा आता मी काय करतो आहे इथे एक माझा मित्र थांबला आहे इथे एक माझा हा मित्र थांबला आहे आणि ह्या मित्राला कुठं हवेत मला ह्याला कानपाडा मारायचा आहे ह्याला काय मग केलं मी हवेत कानपाडा मारलो काय मिळेल मला जास्त क जास्त जोरात कानपाडा बसेल ह्याला काय बसेल याला जास्त जोरात कानपडा बसेल आता काय करावं मी वॉटर इथं इथं काय सगळं वॉटर आहे वॉटरमध्ये काय थांबला माझा मित्र थांबलाय आणि ह्या पाण्यात कानपाडा मारलो मी त्याला त्यावेळी माझा काय बसेल याला कानपडा हळू बसेल बरोबर आहे म्हणजेच काय झालं तसं इथं इथं हे चार्ज की... हा चार्ज माझा क्युवन आहे हा चार्ज माझा क्युटो आहे आणि ह्यांच्यामधला फोर्स व्हॅक्यूममध्ये फोर्स हा कशावर डिपेंड असेल हा वॅस्लॉंग नॉट व्हॅल्यू म्हणजे मध्ये चेंज झालं की काय होते माझा ॲपस्लॉंग नॉट मध्ये चेंज होते तर ह्याला आपण काय म्हणतो आहे परमिट नॉट इज अ परमिटिटी ऑफ वॅक्यूम आणि नॉट परमिटिटी ऑफ ची व्हॅल्यू असते एट पॉईंट एट फाईव्ह एट पॉईंट एट फाईव्ह इंटू टेन रस टू मायनस ट्वेल कोलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर पर मीटर स्क्वेअर काय बघा व्हॅल्यू येतं ॲप्सनॉट इज इक्वल टू एट पॉईंट एट फायू इन्टू टेन रस टू मायनस ट्वेल्व कुलम स्क्वेअर पर न्यूटन पर मीटर स्क्वेअर आता बघा माझा फोर्स वाढवायचा आहे मला कुठे चार्जेस नेलं पाहिजेत व्हॅक्यूममध्ये नेलं पाहिजेत मला च दोन चार्जेस आहेत येतं या चार्जमधला मला काय वाढवायचा आहे फोर्स वाढवायचा आहे ह्या दोन चार्जेसमधला मला फोर्स वाढवायचा आहे कुठे चार्जेस नेलं पाहिजेत हे व्हॅक्यूममध्ये यांचा फोर्स कमी करायचा आहे कुठं न्यायला पाहिजेत मला मीडियममध्ये नेलं पाहिजेत एक्झाम्पल कुठे घेऊ आपण साधे एक्झाम्पल घेऊया कशामध्ये आता हे दोन चार्जेस कुठे ठेवलो मी क्यू वन क्यू टू कुठं ठेवलं मी ऑइलमध्ये ठेवलो ऑइलमध्ये आपल्या घरच्या ऑइलमध्ये हे दोन चार्जेस ठेवलो काय असेल यांच्यामध्ये फोर्स व्हॅक्यूममधल्यापेक्षा काय फोर्स असेल कमी असेल कारण इथं परमिटिव्हिटी व्हॅल्यू काय जास होते जास्त होते हिला काय असते ॲप्सलाँग ॲपलाँग ॲप्सलाँग किंवा ॲफ्सलाँग म्हटलं तर त्याला पण चालते किंवा ॲप्सलाँग यम म्हटला पण चालेल ॲप्सलाँग यम किंवा ॲप्सलाँग ॲप्सलाँग यम ऑर ॲप्स इज कॉल्ड ॲज परमिटिटी परमिटिव्हिटी परमिटिविटी ऑफ मीडियम परमिटिविटी ऑफ मीडियम परमिटिविटी ऑफ मीडियम ॲप्सलाँग यियम किंवा ॲप्सलाँगला काय म्हणताय तुम्ही परमिटिविटी ऑफ मीडियम परमिटिटी ऑफ मीडियम म्हणजे मिडियममध्ये जर दोन ठेवले तर त्यावेळी माझी ॲप्स ॲप्सलॉंगवर माझं काय असेल का हा ॲप्सलाँग असेल समजत आहे जर ते प मिडियममध्ये ठेवला तर काय असेल माझा ॲप्सलाँग आता इथं काय रिलेटिव्ह परमिटिटी कन्सेप्ट येत्या इथं नवीन एक कन्सेप्ट तुम्हाला ॲड होते रिलेटिव्ह परमिटिविटी काय कन्सेप्ट होते रिलेटिव्ह परमिटिविटी रिलेटिव परमिटिविटी कन्सेप्ट काय बघा रिलेटिव्ह परमिटिविटी रिलेटिव्ह परमिटिविटी रिलेटिव्ह परमिटिविटी इज रिनेटेड बाय ॲफ्सलॉंग आर ॲफ्सलॉंग आर इज कॉल्ड एज रिलेटिव्ह परमिटिविटी फॉर्म्युला काय यायचा ॲफ्सलॉंग इज मीडियम म्हणजे परमिटिविटी ऑफ मिडियम अपॉन परमिटिटी ऑफ वैक्यूम ॲपस्लॉग लक्षात ठेवा परमिटिटी ऑफ रिलेटिव्ह परमिटिटी इज इक्वल टू परमिडिटी ऑफ मीडियम अपॉन परमिडिटी ऑफ व्हॅक्यूम आता एक्झाम्पल काय घेऊया कन्सिडर काय केलं येतं एक दोन चार्जेस आहेत क्यू वन क्यू टू कुठं ठेवलेत आपण ऑइलमध्ये ठेवलेत कुठं ठेवले आहेत हे ऑइलमध्ये ठेवलेत आणि ह्याचा आपण काय दिलं आपल्याला रिलेटिव्ह परमिटिटी किती दिली आहे ती तीन दिल्या रिलेटिव परमिटिटी किती दिली आपली तीन दिल्या तर आपल्या काय काय कॅल्क्युलेट करता येईल परमिडिटी ऑफ मीडियम परमिडिटी ऑफ मीडियम काय असेल आपला ॲप्सलाँग आर इन्टू ॲफ्सलॉग नॉट तर आपल्याला ॲप्सलाँग ॲप्स आर आपल्याला किती दिला आहे तीन दिला आहे आणि ॲफ्सलाँग आॉंग नॉट आपल्याला माहीत आहे किती ॲफ्सलॉग किती असतो आहे हा ॲप्सलाँग परमिटिटी ऑफ मिडियम इज इक्वल टू थ्री इन टू ॲफ्सॉंग नॉटची व्हॅल्यू किती असते एट पॉईंट एट फाईव्ह टू टेन रस टू मायनस ट्वेल्व करा ॲप्स लॉंग मिडियमची व्हॅल्यू किती येईल पाच तरीख पंधरा एक आठ तरीखोवीस आणि एक पंचवीस पाच दोन आठ तरीक चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस पॉईंट पंचावन्न इन्टू टेन रेस टू मायनस काय व्हॅल्यू आपली मिडीयमची आता एप्सलॉन्ग मीडियम वाढला म्हणजे माझा फोर्स काय होणार आहे कमी होणार आहे कारण का तो युनिव्हर्सली प्रोफेशनल आहे समजतात का बघा सर्वांना इथंपर्यंत समजलं का सर्वांना म्हणजेच काय केलं आपण काय काय बघितलं आता आपण एक म्हणजे चार्ज कसे फॉर्म करायचे चार्ज आपल्याला तयार करायचे आहेत आपल्याला कसं आपण म्हणतोय घर बांधायचं आहे घर बांधण्यासाठी काय काय पाहिजे वाळू पाहिजे सिमेंट पाहिजे तसं इथं आपल्याला तयार करायच्या चार्ज तयार करायचे आहेत चार्ज तयार करण्यासाठी चार पद्धती असतात किंवा तीन पद्धती म्हणू शकतो आपण त्याला पहिलं काय असेल चार्ज बाय चार्ज बाय चार्जिंग बाय रबिंग किंवा चार्जिंग बाय फ्रिक्शन दुसरं असेल चार्ज टच करून म्हणजेच काय रब करून पण चार्ज तयार करू शकतोय इथून एक चार्ज बॉडी ह्याला टच केली काय होणार आहे चार्ज तयार चार्ज ट्रान्सफर होणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे चार्जिंग बाय इंडक्शन म्हणजे एक चार्ज बॉडी म्हणजे दोन बॉडी आहेत आणि त्याच्याजवळ दुसरी एक तिसरी एक बॉडी आणली चार्ज तर त्या दोन्ही बॉडीवर काय होतात चार्ज फॉर्म होऊ शकतं त्याच्यानंतर मग आपण चार्ज बॉडीवर आहे ह्या बॉडीवर चार्ज आहे किंवा नाही हे कसं सांगू शकतोय आपण त्यासाठी गोल्ड लिफ एक्सपेरिमेंट आहे गोल्ड लिफ इलेक्ट्रो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यानंतर सांगितलं सांगू शकतोय त्याच्यानंतर मग आपण बघितला कुलम्स लॉ कुलम्स लॉ काय दोन चार्जेस असतील क्यू वन क्यू टू त्याच्यामध्ये जो फोर्स असेल धिस फोर्स इज कॅल्क्युलेटेड बाय कुलम लॉ फोर्स इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर के के इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ के इज वन अपॉन फोर फाय ॲप्सलॉनॉट नॉट इज अ परमिटिटी ऑफ व्हॅक्यूम परमिटी ऑफ वॅक्यूम म्हणजे समजलं परमी परमिबल करतोय तो तर मला डेफिनेशन कुठं जास्त विचारलं जात नाही कुठं तर तुम्हाला एक्झाम्पल त्याच्यावर सॉल्व्ह करायचा म्हणजेच तुम्हाला म्हणून रिलेटिव्ह परमिडिटी आली पाहिजे रिलेटिव्ह परमिटिव्ह म्हणजेच काय असतं रिलेटिव्ह परमिटिटी इज इक्वल टू परमिटिटी ऑफ मीडियम अपॉन परमिडिटी ऑफ वॅक्यूम इथं तेव्हा लिहा इथं परमिटिव्हिटी ऑफ मिडियम अपॉन परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम एक्झाम्पल अजून मी सांगेल त्यावेळी येईल ते परम्युनिटी ऑफ मीडियम अपॉन परम्युनिटी ऑफ वॅक्यूम त्यानंतर आपण रिले एक एक्झाम्पल घेतलं आहे इथं आणि याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट अजूनही थोडे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट चालू करणार आहोत फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस आता हा काय झाला आपला दोन चार्जेसमधला फोर्स झाला दोन चार्जेसमधला फोर्स झाला आता चार्जेस वाढवले इथे एक चार्ज इथे एक चार्ज इथे एक चार्ज इथे एक चार्ज असे चार्ज ठेवले तर काय होईल आता इथं तुम्हाला समजलं असेल की निगेटिव्ह निगेटिव मध्ये दोन चार्जेस निगेटिव्ह निगेटिव्ह फोर्स असणारच आहे कसा असेल रिपल्सिव्ह हो असेल एक पॉझिटिव्ह आता हे तुम्हाला तरी कॉन्सेप्ट सांगतो एक माझा प्लस क्यू आहे एक माझा दुसरा एक प्लस क्यू आहे आता ह्यांच्यामध्ये काय असेल रिपल्सिव्ह फोर्स हे आपला माहीत आहे तो फोर्स आपण कॅल्क्युलेट करतोय करतो फोर्स काय असेल रिपल्सिव्ह निगेटिव्ह चार्ज आता एक असेल निगेटिव्ह चार्ज एक असेल निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये फोर्स काय असेल माझा रिपल्सिव्ह एक माझा काय असेल पॉझिटिव्ह चार एक माझा काय असेल निगेटिव्ह चार यांच्यामध्ये फोर्स काय असेल अट्रॅक्टिव्ह यांच्यामध्ये फोर्स काय असेल अँड माझा अट्रॅक्टिव्ह एक माझा हे आता हेच तुम्हाला क्लिअर झालं असेल ओके नाव इन लेक् नेक्स्ट लेक्चर वी आर डिस्कसिंग फोर्स बिटवीन मल्टिपल ऑफ चार्जेस फोर्स बिटवीन मल्टिपल ऑफ चार्जेस थँक्यू ऑल ऑफ यू अँड लाईक द व्हिडिओज अँड शेअर टू यअर फ्रेंड्स ओके थँक्यू